नमस्कार वैशालीज, इझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बटाटा पनीर आणि चीजचा पराठा करणार आहोत. तो उकडलेला बटाटा घेतलेला आहे, पनीर घेतलेलं आहे, चीज घेतलेलं आहे, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला, हिरवी मिरची आणि धन्याची पावडर घेतलेली आहे. बटाटा चांगला मॅश करून घेतला. एक साधारण मध्यम साईजचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले घालूया. अर्धा चमचा धना पावडर आहे ही. वन फोर्थ म्हणजे पाव चमचा गरम मसाला. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. आता आपण पनीर किसून घेऊया. पनीर आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकता, जास्त किंवा कमी. पण आपला पनीर पराठा आहे त्यामुळं पनीरची क्वांटिटी थोडी जास्त असली तरी चालणार आहे. आता आपण चीज किसून घेऊया. चीजसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. लहान मुलांना जर पाहिजे असेल तर, लहान मुलांना चीज आवडतं तर तुम्ही एक क्यूबच्या ऐवजी दोन क्यूबही किसू शकता. आलं आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. चवीनुसार मीठ, कोथिंबीर. आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा काळी मिरी म्हणजे ब्लॅक पेपर घालणार आहोत. काळी मिरीच्या पावडरमुळे याला पराठ्याला टेस्ट चांगली येते. त्या मिश्रणाचे मी गोळे करून घेतले. आता आपण पराठ्यासाठी गव्हाचं पीठ भिजवून घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातले, थोडंसं मीठ. हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तूप सगळ्या पिठाला लागेल. आता आपण नेहमी जसं पराठ्याला पीठ भिजवतो तसंच भिजवून घ्यायचं आहे आणि हे मी 15 मिनटं झाकून ठेवणार आहे. 15 मिनटं झाले तर आता आपण पराठे लाटायला घेऊया. पुरणाची पोळी करतो तशी आपण पारी करून घेतो आहे. पारी करताना आपण मधला भाग थोडा जाडसर ठेवून त्याच्या कडा बारीक करायच्या, म्हणजे पराठा फुटत नाही. आता आपण पराठा लाटून घेऊया. साधारण एवढ्या जाडीचा मी पराठा लाटलेला आहे. तव्याला मी अगोदरच तेल लावून घेतले, त्याच्यावर पराठा पण घातला आहे आणि दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचा आहे. थोडासा भाजला गेल्यावर आपण त्यात तेल सोडणार आहोत. तेल, बटर किंवा तूप आपण काही वापरू शकतो पण तेलाने पराठ्याला खमंगपणा येतो.
मस्त पराठ्याला छान रंग आलाय, पराठ्यात आपला रेडी झालेला आहे। अशा प्रकारे पनीर चीज आणि बटाट्याचा पराठा आपला तयार आहे। दह्याबरोबर हा छान लागतो म्हणून मी दही सर्व केलेला आहे। तुम्हाला याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक शेअर आणि सबस्क्राइब पण जरूर करा। तुम्ही बघू शकता खूप छान पराठा झालेला आहे। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह।